बंधू आणि भगिनींनो भारताच्या एकोणसत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय प्रसंगी मी महाराष्ट्राच्या जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देतो भारताची प्रादेशिक एकात्मता जोपासताना आणि कायदा आणि सुव्यवस्था राखताना ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा महाराष्ट्रातील शूर हुतात्म्यांना मी आदरांजली वाहतो माझ्या शासनानं समाजातील दुर्बल घटकांच्या शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी अनेक निर्णय घेतले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जागतिक दर्जाची स्मारकं उभारण्याचं काम अगोदरच सुरू झालं आहे विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग यांच्या कल्याणाची विशेष काळजी घेण्यासाठी शासनानं विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग कल्याण विभाग हा एक स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग प्रगवर्गातील शिष्यवृत्तींसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपयांवरून आठ लाख रुपये इतकी वाढवण्यात आली आहे शासनानं छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना तयार केली असून या योजनेत सहाशे पाच अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील सहा लेखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल शासनानं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं भांडवल चारशे कोटी रुपयांपर्यंत वाढवलं आहे मला हे सांगताना अभिमान वाटतो की महाराष्ट्रानं मागील चार मदे टक्के इतका सरासरी वार्षिक विकास दर गाठलेला आहे राज्याच्या कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रानं साडेबारा टक्के इतका दोन अंकी विकास दर गाठलेला आहे कृषी क्षेत्रातील गुंतवणूक तीस टक्क्यांपर्यंत वाढली असून महाराष्ट्रानं संपूर्ण देशामध्ये कृषी क्षेत्राच्या विकासात प्रथम क्रमांक पटकावला आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळाच्या सहाय्यानं विदर्भ आणि मराठवाड्याच्या अकरा जिल्ह्यांमध्ये विशेष दुग्धव्यवसाय प्रकल्प राबवण्यात येत आहेत या दुग्धव्यवसाय शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे कर्जबाजारी अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा देण्याच्या हेतूनं शासनानं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे त्याद्वारे तेवीस हजार एकशे दोन कोटी रुपये इतकी रक्कम सत्तेचाळीस लाख शहाऐंशी हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट हस्तांतरित करण्यात आले आहे मला आपणाला सांगण्यास आनंद होते की जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मागील दोन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील अकरा हजारहून अधिक गावं दुष्काळमुक्त झाली आहेत त्या अभियानाअंतर्गत सुमारे चार लाख पंचवीस हजार कामं पूर्ण करण्यात आली आहेत त्याद्वारे सोळा पूर्णांक ब्याऐंशी टीएमसी इतक्या क्षमतेचा जलसाठा निर्माण करण्यात आला आहे गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार योजना या अंतर्गत एकतीस हजार पाचशे एकोणपन्नास धरणांमधील गाळ काढण्यात येत आहे आतापर्यंत सुमारे दोन हजार धरणातून ब्याण्णव लाख घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे मागेल त्याला शेततळं योजनेअंतर्गत छप्पन्न हजाराहून अधिक शेततळ्यांचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे देशी तसंच विदेशी गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे सर्वात अधिक पसंतीचं राज्य राहिलं आहे एप्रिल दोन हजार सोळा ते मार्च दोन हजार सतरामध्ये राज्याला एक पूर्णांक तीन लाख कोटी रुपये इतकी थेट विदेशी गुंतवणूक प्राप्त झाली आहे महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं राज्य शासनानं अलीकडेच महिला उद्योजकांना समर्पित औद्योगिक धोरणाला मंजुरी दिली आहे मला आपणाला सांगण्यास आनंद होत आहे की राज्यानं फेब्रुवारी महिन्यात पहिली जागतिक गुंतवणूक शिखर परिषद मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स दोन हजार अठरा आयोजित केली आहे या शिखर परिषदेच्या माध्यमातून दररोज अकरा पूर्णांक एक दशलक्ष इतक्या प्रवाशांना मेट्रोची सेवा मिळणार आहे उद्योजकांना प्रोत्साहन आणि निधी देण्याच्या हेतूनं माझ्या शासनानं इनोव्हेशन अँड स्टार्टअप पॉलिसीला मान्यता दिली आहे कौशल्य भारत अभियानाअंतर्गत राज्यानं आठ लाखांहून अधिक युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिलं आहे नागरिकांच्या जीवनमानाच्या दर्जात सुधारणा होण्यासाठी संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्प राबवले जात आहेत राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दोनशे सव्वीस रेल्वे पुलांसह सातशे बेचाळीस उड्डाणपुलांची बांधकामं आणि सत्तावीस हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं सुरू आहेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जवळपास दीड हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत महाराष्ट्रातील मुंबई नागपूर आणि पुणे या तीन महानगरात एक लाख बेचाळीस हजार तीनशे सहा कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीद्वारे सुमारे साडेतीनशे किलोमीटर महामार्गाचं जाळं उभारण्याचं नियोजित केलं आहे या मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून दररोज अकरा पूर्णांक एक दशांश इतक्या प्रवाशांना मेट्रोची सेवा मिळणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला अगोदरच प्रारंभ झालेला आहे याबरोबरच शासनानं आणखी दहा विमानतळं बांधण्याचं काम हाती घेतलं आहे अलीकडेच शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी सेवा पूर्णतः सुरू झाली आहे महत्वाकांक्षी बृहत वृक्ष लागवड मोहिमेचा एक भाग म्हणून गेल्या पावसाळ्यात राज्यामध्ये पाच कोटी त्रेचाळीस लाख रोपांची लागवड करण्याचा उच्चांक नोंदवला आहे स्वच्छ भारत स्वच्छ अभियानांतर्गत एक ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी संपूर्ण नागरी महाराष्ट्रास मुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे आतापर्यंत बावीस ग्राम सातशे त्र्याण्णव ग्रामपंचायती आणि दोनशे बारा तालुके मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत माझ्या शासनानं सर्वसाधारण प्रवर्गामधील सरकारी नोकऱ्यांमध्ये अनाथान करता एक टक्का इतकं आरक्षण देण्याचा एक क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे आदिवासी भागातील कुपोषण आणि पंडुरोगाची समस्या सोडवण्यासाठी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सहा महिने ते सहा वर्ष वयोगटाच्या मुलांना आणि त्याचबरोबर गरोदर स्तनदा मातांनाही पूरक पोषण आहार देण्यात येत आहे आजच्या या दिवशी आपण आपल्या संविधानानं घालून दिलेला आदर्श आणि मूल्य यांच्याप्रती असलेली आपली बांधिलकी दृढ करूयात आणि एक बळकट आणि एक समृद्ध महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करूयात प्रजासत्ताक दिनाच्या प्रसंगी मी महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र